नमस्कार मित्रांनो, विघ्नेश बरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला एकदम असा आहे, आज खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे, म्हणजे तो मागचा ब्लॉग तुम्ही बघितला, त्याच्यानंतर हा आत्ता डायरेक्ट ब्लॉग येतो आहे. तर खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे म्हणून, तर आजचा आपला ब्लॉग असा आहे. आज आहे माझ्या भाचाचा बड्डे, म्हणजे माझ्या मोठी दीदी आहे ना, मावशीची मुलगी, तर त्याच्या मुलाचा बड्डे म्हणजेच माझ्या भाचा बड्डे. गेला ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याचा पहिला बड्डे आम्ही कसा साजरा केला खूप मोठा. तर आज म्हणजे तर आज तारीख 5 फेब्रुवारी, तर त्याचा बड्डे 5 फेब्रुवारीला असतो. तर आता आपण निघतोय घरातून, तर मी कॉलेजवरून आलो, डायरेक्ट तयारी केली आणि आता निघतोय घरातून. तर मम्मी पण येणार डायरेक्ट कामावरून, पप्पा पण दादा नाही ते, पप्पा तर लेट होईल राहते, तर दादाला तर सुट्टी नाही. तर आम्ही आणि मम्मी चालले, मी आता निघाले घरातून, तर मम्मी डायरेक्ट कामावरून सुट्टी नेईल. तर चला आपण निघूया आता, तिकीट काढायचं आपल्याला. आणि चार आता 3:30 वाजले, 4:00 ट्रेन आहे, तर फटाफट निघावं लागेल. तर चला निघतो फटाफट, ट्रेन तिकीट काढायची, लेट आलंय. चला भेटूया 2 hours later. मित्रांनो, आपण डिटो स्टेशनच्या बाहेर पोचले हो शकता. आता आपण रिक्षा पकडू आणि डायरेक्ट घरी. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही सुद्धा आपण घरी पोचलोय, तर तयारी वगैरे झाली आपली. तर मग अशी मी ट्रेनमध्ये व्हिडिओ नाही काढली, कारण की ट्रेनमध्ये खूप सारी गर्दी होती आणि जाम गर्दी होती, म्हणून व्हिडिओ काढायला भेटली. तर मी बोललो डायरेक्ट आता घरी जाऊ, फ्रेश बीस होऊ आणि मग डायरेक्ट व्हिडिओ काढू. आणि त्यासोबत मम्मी पण आपल्याला भेटणारच होती स्टेशनला, तर स्टेशनला मम्मी भेटली, रिक्षात बसलो आणि डायरेक्ट घरी आलो आणि फ्रेश झालो होऊ शकतं. मध्ये आपण केक पण घेतला आहे नॅनूसाठी, म्हणजे आपल्या बाच्यासाठी केक घेतला आहे, तो ठेवला आहे फ्रीजमध्ये. बाकी सगळे गेलेत पुढे, आता घर खालीच आहे, बाकी सगळे गेलेत पुढे. आता हे मुलं आलं आहे कामावरून, हे मुलं तुम्हाला माहिती असेल, तर तो आला आहे कामावरून, तर तो आणि मी नंतर जाणार आहे तिकडं पुढं. ते लोक बाकीचे गेले सगळे पुढे, तर तिकडं जाऊन आपण बघूया बड्डे कसं सेलिब्रेट करते. जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल ना आपल्या बड्डेचा, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तर लवकर फटाफट जाऊन बघा. तर चला आता आपण निघत थोड्या वेळात बड्डे सेलिब्रेशनला. चला मित्रांनो, आता आपण निघायचं, गाडी होणार घर तर काही जवळच आहे, आम्हाला लेट झाला म्हणून आम्ही चालू. तर आता इकडे पोचू सगळे आले, तिकडं फोन येत होतं त्या लोकांचं सारखा. तर मग आता एक जण सामोरून पकडते, मग ती रिक्षात नाही त्याला तुम्ही बघितलं जातं असा हालत होता. तर केक चांगला असेल तर ठीक आहे, नाही तर मग शेवटी काय खायचंच आहे. चला आता पोचलेच आहे घरापासून, काय 5 मिनिटावरच घर आहे दिदीचं, तर पोचलोच आहे. बघा ती पार्टी तिथं आधी बघताय ना, ते चायतच घर आहे, सगळे आले असतील. चला जरा जाऊ तिकडं, ते मग सेलिब्रेशन करताना भेटूया. A few moments later. Thank you.
बस आता बस. ए फ्यू मोमेंट्स लेटर. सो मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता डायरेक्ट बाहेर आलो, म्हणजे जेवण मिळून आपण निघालो बाहेर राऊंड मारायसाठी. कारण की जेवताना व्हिडिओच नाही काढली, जेवताना एवढी भूक लागलेली ना, मग ते व्हिडिओ काढायचंच राहून गेलं. मग तर जेवलो बिलो आणि मग आता निघालो आम्ही, आईस्क्रीम खायला निघालो आहे. तर रात्रीचे 12 वाजून गेले, तर आम्ही आईस्क्रीम आलेलं शोधतो आहे. तर सगळं दुकानं बंद झालेत, तर आम्ही काका, मी आणि बाकीचे सगळे ही पुढे गाडी आणि एक आमची गाडी. आईस्क्रीम, आईस्क्रीम पार्टी, आईस्क्रीम पार्टी, आईस्क्रीम. बाकीच्यांना नाही, आम्हालाच फक्त. हिला आपण जेवल्यानंतर बाहेर आलो जरा तर आईस्क्रीम खायला. हे लोक आमची गाडी शिकतायत आणि तिकडे ते मेडिकलमध्ये गेलेले. बघा, टाटा. कुठल्या गाडीवर येते तू? कुठल्या गाडीवर येते? ते लोक गेले मेडिकलला. चल तिकडे मेडिकल. याला गाडी चालवते. तो आहे की गाडी कब स्टार्ट होईगी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पेट्रोल बचत, पेट्रोल बचत आले रात्री 12:30 वाजता. आया लोकांना मेडिकलमध्ये काम आहे. ते आपल्या बाबूला जरा डायपर घ्यायची होती म्हणून ते मेडिकलमध्ये गेले. त्या मेडिकलमध्ये नव्हतं, या मेडिकलमध्ये विचारतायत. दहा वाजता टिटो आला बघा, वाजता फुल सॅमसंग. इथे एवढं सॅमसंग होतं का रे? फुल सॅमसंग आहे. कुत्रे नुसते एका गली गलीमध्ये कुत्रे. फक्त मेडिकल चालू असणार, बाकी सगळी दुकानं बंद. आता बघितलं ना, मग अशी तेच एक मेडिकल आणि एक मेडिकल चालू होता, बाकी सगळे मेडिकल बंद. तर चला आता आपण डायपर रिपर देऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. आणि मग घरी जाऊन जे काय ते आपला ब्लॉगचा डी एंड करू.